आदर्श मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त आज नगर शहर शिवसेना आणि भगवान फुलसुंदर मित्रमंडळातर्फे या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. खरं म्हणजे या सर्व समाजामध्ये रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून आणि बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जो मूलमंत्र दिला होता की सर्वसामान्य लोकांची सेवा करा, धर्मवीर अनिल भाईंनी सांगितलं होतं की सर्वसामान्यांची सेवा हीच ईश्वर सेवा, ते समजून आज सगळ्या शिवसैनिकांनी आणि आम्ही इथं नगर शहरात सुरभी हॉस्पिटल येथे खूप मोठं आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. त्या उद्घाटनाला डॉक्टर लंके आले होते आणि उद्घाटन अतिशय सुंदर पद्धतीने झालं. काल 111 शिवसैनिकांनी स्वतःच्या रक्तातून उद्धवजी ठाकरे यांचं तैलचित्र साकारलेलं होतं. म्हणजे शिवसैनिकांच्या हृदयात आणि रक्तात शिवसेना आहे आणि शिवसेना ही कुठलाही जाती धर्माच्या विरोधात नाही, शिवसेना ही सेवा करणारी संघटना आहे हे या ठिकाणी नगर शहरात शिवसैनिकांनी दाखवून दिलं. सर्व शिवसैनिकांनी अतिशय उत्साहाने हा वाढदिवस साजरा केला. आज या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे 200 ते 300 रुग्ण या हॉस्पिटलमध्ये आलेत, काही अजूनही येत आहेत. कालच्या धरून फोनवर फोन येत होते, हृदयरोग असेल त्याचप्रमाणे मेंदू विकार असतील, मूत्ररोग असतील, सर्व विकारावर या ठिकाणी आमचे सुरभीचे संचालक अनिरुद्धजी देवचक्के यांनी आयोजन केलं होतं. सर्व गोरगरीब लोकांना मोफत रुग्ण तपासणी केली, त्याच्यावर उपचारही मोफत केलेले आहेत. या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी आमच्या शिवसेनेचे प्रथम महापौर भगवानराव फुलसुंदर यांना धन्यवाद देतो की आपल्या नेतृत्वाचा, आपल्या नेत्याचा वाढदिवस कसा साजरा करावा तो खऱ्या अर्थाने सामाजिक उपक्रमाने साजरा केला पाहिजे. या हेतून आज आपले सर्वांचे नेते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे भगवानराव फुलसुंदर असो किंवा शिवसेनेचे सर्वच नेतेमंडळी, आमचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, सर्व घटक पक्षातील सर्व नेतेमंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व रोगनिदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्या सर्व रोगनिदान शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना त्याचा निश्चित फायदा होणार आहे. त्यासाठी सौजन्य म्हणून सुरभी हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांची टीम ही बरोबर असणार आहे. मी खऱ्या अर्थाने भगवानरावला धन्यवाद देत असताना मला एक अभिमान वाटतो की नेहमी नगर शहरामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा धडाडीचा सहभाग असतो.